कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही। हजारो वर्षापूर्वी आपल्यासाठी राबणाऱ्या बैलांचा सण म्हणजे पोळा। सर्व मित्रांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। बैलपोळा एकदम सोपा निबंध या वेळेमध्ये पाहणार आहोत। आला आला शेतकऱ्या पोळ्याचा रे सण मोठा, हाती घेस न वाट्या आता शेंदूर आले घोटा, आता बांधारे तोरणम सजवारे घरदार। खूप सुंदर शब्दात बहिणाबाई चौधरी यांनी बैलपोळा सणाचे वर्णन केले आहे। श्रावण महिना म्हणजे सणांची भली मोठी रांगच। श्रावण महिन्यामध्ये आपण नारळी पौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे सण मोठ्या आनंदाने साजरे करतो। श्रावण महिन्यातील सणाबरोबर सरत्या श्रावणात पिठोरी अमोश्याला संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। बैलपोळा हा शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करणाऱ्या सर्जा राजाचा सण। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बैलपोळा हा सण आनंदात साजरा केला जातो। शेतकऱ्यांसोबत मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे। बैलपोळा या सणाला दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असे म्हणतात। बैलपोळा या सणादिवशी बैलांना विश्रांती दिली जाते। या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही। या दिवशी सर्जा राजाला भल्या पहाटे ओढ्यात नेऊन आंघोळ घातली जाते। बैलांना जेवढे छान सजवता येईल तेवढे त्याला सजवण्यात येते। बैलांच्या डोक्याला बाशिंग बांधले जाते, पाठीवर सुंदर नक्षीकाम असलेली झूल टाकली जाते, अंगावर रंगीबिरंगी ठिपके काढले जातात। या दिवशी बैलांना नांगराला झोपले जात नाही। बैलांच्या खांद्याला हळद व तुपाणी शेकले जाते, यालाच खांद शेकणे असे म्हणतात। बैलपोळा सणाला सर्वांच्या घराला आंब्याच्या पानाचे तोरण आपल्याला पाहायला मिळते। सायंकाळच्या वेळी शेतकरी आपल्या बैलजोड्यांना ढोल ताशा सणेच्या आवाजात गावातील मंदिराजवळ घेऊन जातात। त्या दिवशी त्या ठिकाणी बैलाचे पूजन केले जाते। यावेळी झाडत्या म्हणजेच पोळ्यांची गीते म्हटली जातात। बैलपोळा या सणाला प्रत्येक घरामध्ये पुरणपोळ्या बनवल्या जातात। बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। या दिवशी सर्जा राजाचे रूप खूप रुबाबदार व छान दिसते। खूप लोकांजवळ शेती नसल्यामुळे त्यांच्या घरी बैल नसतात, असे लोक मातीच्या बैलांची पूजा करतात आणि हा सण खूप आनंदात सर्वजण साजरा करतात। आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे। शेती करून खूप कुटुंब आपला उदरनिर्वाह भागवतात। सर्जा राजा हा शेतकऱ्यांसोबत शेतात राबत असतो। बैलांची शेतकऱ्याला खूप खूप मदत होत असते। पूर्वीपासून बैल शेतकऱ्याला खूप मदत करत आलेला आहे। शेतीमध्ये तर खूपच मोलाचा वाटा बैलांचा असतो। काही वर्षाआधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाड्यांचा उपयोग केला जात होता। आता आपल्याकडे गाड्या आल्यामुळे बैलगाड्यांचा उपयोग खूप कमी झाला आहे। अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने शेती केली जात असली तरी शेतीमध्ये सर्जा राजाचे म्हणजे बैलाचे महत्त्व कमी होत नाही। आजही खूप कुटुंबांचा उदरनिर्वाह सर्जा राजामुळे होत आहे। आपल्या आजूबाजूला असलेले मुके प्राणी हे आपल्याला नेहमी मदत करत असतात। या सर्व प्राण्यांची आपण काळजी घेऊया आणि त्यांना नेहमी आनंदात ठेवूया। मुलांना एवढेच म्हणावेसे वाटते। वाडा शिवार सार वाड वडिलांची पुण्याई, किती वर्ण तुझे गुण मन मोहरून जाई। तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी बुही, एका दिवसाच्या पूजेनं हो कसा उतराई, हो कसा उतराई। सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मुलांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। अतिशय सोपा असा निबंध तुमच्यासाठी घेऊन आलो होतो। आपण या नवीन चॅनलवर नवीन असाल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन एकदाच क्लिक करायचं आहे, अगदी मोफत आहे। इतर मित्रांनाही शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।